हे घे आणखी सांग बस। अरे हे काय भाऊ इतकं कमी रासायनिक खत शेती सोडली आहेस का? शेती नाही नादानपणा सोडतोय, मातीचं परीक्षण केलंय। आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू। हा शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला। आणि हो, मातीतलं गंधक जस्त बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या। खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगाने भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा। आणि हो, मंदगतीने नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंब युक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा। अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे। आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर। आई मला खायला दे ना। धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही। चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या वारीला डाळ चांगली शिजल। म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा भी समावेश आहे। त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट भी भेटल। पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पूरी व्यवस्था केली आहे। त्यानं मिळकत भी वाढल। आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेती शास्त्रज्ञ बनल। शेतकरी बंधूंनो, आपला सर्वांचा खरीप हंगाम जवळ आलाय। कृषी विभागानं सुरू केलेल्या महापीक अभियानाअंतर्गत ग्राम बीजोत्पादन हा कार्यक्रम, या अभियानाच्या माध्यमातून मुबलक प्रमाणात बीजोत्पादन केलेलं असून महापीक अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे पीक उत्पादन खर्चात बचत करणं। त्यांच्याकडेच उपलब्ध असलेल्या बियाणांवर घरच्या घरी प्रक्रिया करून त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण केल्यास महागड्या बियाणांच्या खरेदीसाठी लागणारा पैसा वाचवता येईल। भातावर करपा आणि कडा करपा या रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि हा प्रादुर्भाव हा बियाण्यामार्फत पसरत असतो। त्यासाठी त्याच्या रोग त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला 3% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे। त्यासाठी आपण 10 लिटर पाणी एका बादलीमध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 300 ग्रॅम मीठ हे चांगल्या पद्धतीने मिसळायचे आणि ते विरघळून द्यायचं आहे। मिश्रण ढवळायचं आहे, त्यामध्ये भाताची बीट टाकायचे आहे। हे बीट टाकल्यानंतर पुन्हा हे मिश्रण एका हाताने व्यवस्थित अगदी मिसळून घ्यायचं आहे। 5 मिनिटानंतर हे बियाणे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्या। वेळ केलेले बियाणे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 वेळा। त्याला थोडा वेळ सावलीत पसरवून वाळवून द्यावं। रासायनिक बीज प्रक्रिया केल्यानंतर भाताच्या बियाण्यावरती 250 ग्रॅम ॲझोटोबॅक्टर जर उपलब्ध नसेल तर ॲझोस्पिरिलम किंवा दोन्हीपैकी एक हे ॲझोस्पिरिलम आणि PSB यांचे 300 मिलीलिटर द्रावणामध्ये 1 जून मिश्रण तयार करून घ्यावे। त्यानंतर जीवाणू संवर्धनासाठी आवश्यक असलेलं मिश्रण त्यात घालावं आणि त्याचा लेप सर्व बियाणाला लावून त्याला थोडा वेळ सावलीत पसरवून वाळवून द्यावं। नंतर तूर आणि सोयाबीन या पिकांसाठी जर म्हटलं तर यासाठीसुद्धा आपण अगोदर रासायनिक बीज प्रक्रिया करून घ्यावी लागते आणि 250 ग्रॅम स्फुरद विद्राव्य जीवाणू यांचे 300 ते 400 ml पाण्यामध्ये घट्टसर आणि एकजीव असं द्रावण तयार करून घ्यायचे। द्रावण तयार करताना त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे। तूर आणि भुईमूग या पिकासाठी चवळी गटाचा जो रायझोबियम ते खत वापरावे। प्रति किलो बियाणेसाठी 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा साधारणतः 3 चमचे या बियाण्यांवर एकसारख्या रीतीने पसरून घ्यायची आहे। भुईमुगाचं
मटार फल हे अत्यंत नाजूक असल्यामुळे या बीज प्रक्रिया करताना अतिशय हळूवार पद्धतीने आणि त्याच्यावरील जे कवरिंग आहे कोटिंग आहे ते सोलवटलं जाणार नाही, त्याची साल सोलवटली जाणार नाही याची काळजी घ्यायची. अन्यथा सोलवटलेली बियाणे साल निघालेली बियाणे लवकर उगवत नाही. PSB म्हणजेच पुरत विरघळणारे जीवाणू यांची बीज प्रक्रिया करावी लागते. भुईमूग मूग मटकी धैंचा गवार इत्यादीसारख्या पिकांसाठी चवळी गटाचे रायझोबियम वापरावे लागते. सुगंधाच्या दरवळीमध्ये स्वादाच्या बहारीमध्ये प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये पसरणाऱ्या हास्यांमध्ये हिरव्यागार झाडांमध्ये मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये गोड मधुर गुंजनामध्ये आनंदाच्या चाहुलीमध्ये NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मित हास्य. ऐका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बाना सांगायचं तर पटेलाशे बॉल बाडे. वहिलाला मी शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचं उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. भारतातील शेतीची स्थिती ही जमिनीपेक्षा पावसावर जास्त अवलंबून आहे असं म्हणतात. याचं कारण म्हणजे इथे काही ठिकाणी पावसाच्या अतिप्रमाणामुळे ओला दुष्काळ असतो, तर काही ठिकाणी पावसानं पाठ फिरवल्यामुळे कोरडा दुष्काळ पडतो. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातलं जरंडी हे असंच एक दुष्काळग्रस्त गाव, पावसानं पाठ फिरवलेलं. अपुऱ्या पावसामुळे इथे सतत पाण्याची कमतरता जाणवते. मैलोन मैल पसरलेली पिवळट राखाडी रंगाची उजाड माळरानं आणि कोरडी उष्ण हवा असं या गावाचं रूप. इथे निसर्गात हिरवा रंग अगदी अभावानंच आढळतो. शेती हाच इथला मुख्य व्यवसाय. खरं तर ज्वारी बाजरी गहू कडधान्य अशी खरीपाची पिकं इथे घेतली जातात. पण गावाला पावसाचं प्रमाण कमी, शिवाय इथे एखादी नदी किंवा तलावही नाही, पाण्याचा अन्य कुठला स्रोतही नाही. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांसाठी शेती करणं हे एक दिव्य होऊन बसलंय. राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत गावातल्या काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात शेततळी बांधून घेतली आहेत आणि या शेततळ्यांवर द्राक्षांच्या बागाही लावल्या आहेत. पण अन्य शेतकरी मात्र पाण्याच्या दुर्भिक्षामुळे हतबल झाले आहेत. अशा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी गरज आहे ती त्यांना पुरेसं पाणी उपलब्ध करून देण्याची. जेव्हा केव्हा आणि जेवढा पाऊस पडेल तेव्हा त्याचं जास्तीत जास्त पाणी अडवणं हा यावर उत्तम पर्याय आहे. त्यासाठी योग्य ठिकाणी बंधारे बांधणं आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जरंडी इथे जीवनदीप पाणलोट विकास समितीची स्थापना केली आहे. या योजनेअंतर्गत गावात योग्य ठिकाणी बंधारे बांधून पावसाचं पाणी अडवलं जाणार आहे.
हे काम आपण जे पाठीमागे पाहतोय ते एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत हे काम पाहतोय. हा कार्यक्रम येण्यापूर्वी वेगवेगळ्या योजनेच्या पाणलोटाच्या वेगवेगळ्या कार्यक्रम होते, त्यात हरियाली होती, नदी खोरे विकास होतं किंवा DRDA मार्फत ज्या काही योजना राबवल्या जात होत्या त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमार्फत हे पाणलोटाचं काम राबवली जात होती. ह्या सगळ्या योजनांचं एकत्रीकरण करून केंद्र शासनानं एकात्मिक पाणलोट हा विकास कार्यक्रम जाहीर केला. सांगली जिल्ह्यात म्हणा किंवा आमच्या उपविभागात हा कार्यक्रम 9-10 पासून राबवतो आहे. चारही तालुक्यात हा कार्यक्रम कडेगाव, तासगाव, आटपाडी आणि विटा ह्या चारही तालुक्यात हा कार्यक्रम आम्ही राबवतो आहे. त्यात ह्या जरंडी गाव हे 9-10 ह्या साली आपण निवड केली, त्याचं पूर्ण DPR म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून ते शासनास सादर करून वसुंधरे सादर करून त्याची मंजूर मिळेल घेतली. ह्या तालुक्यात 19 गावं मंजूर आहेत ह्या कार्यक्रमात आणि साधारणपणे 4000 हेक्टरवर ह्या क्षेत्राचं आपण डेव्हलपमेंट करणार आहोत आणि 20 छोटे पाणलोट या पाणलोटाचं आपण डेव्हलप करणार आहोत. यामध्ये 2-3 प्रकारची कामं आहेत. पहिलं म्हणजे एंट्री गावातलं सहभाग घेणं, सहभाग घेऊन एंट्री पॉईंट ॲक्टिव्हिटीची कामं पूर्ण करणे, एंट्री पॉईंट त्यानंतर पाणलोटाची कामं पूर्ण करणे. पाणलोटामध्ये तुमचं कंपार्टमेंट बंडिंग, नाला बंडिंग, सिमेंट नाला बंडिंग, शेततळी ह्या प्रकारची सगळी कामं ह्या पाणलोटात आपण पूर्ण करणार आहोत. आणि आता हे जवळपास ह्या गावाची कामं तर पूर्ण झालेली आहेतच, फक्त पावसाची यावर्षी पाऊस पडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पाणी साठून ह्याचा नक्कीच ह्या गावाला फायदा होणार आहे. शेतीतील समस्या दूर करून शेतकऱ्यांचे हात बळकट करण्यासाठी शासनातर्फे अनेक योजना राबवल्या जात आहेत, पण शेतकरीही या योजनांना चांगला प्रतिसाद देत आहेत. जरंडीमधील जीवनदीप पाणलोट विकास कार्यक्रमातही शासनाचे अधिकारी गावकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन करत आहेत, त्यांचा उत्साह वाढवत आहेत. म्हणूनच या कार्यक्रमात जरंडीतील गावकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे. हे गाव जे आहे या गावाला दुसरीकडून कुठूनही पाण्याचा उपलब्धता पाण्याची नाही, उंचावर हे गाव आहे आणि त्यामुळं ही जी एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत जी योजना आली ती गावकऱ्यांना अधिकारी वर्गांनी, कृषी अधिकाऱ्यांनी आम्हाला समजावून सांगितली. त्याचं महत्त्व आम्ही ध्यानात घेऊन आम्ही कमिटी स्थापन केली. ही कमिटी स्थापन केल्यानंतर या कमिटीतले सगळे सदस्य जे आहेत ते ॲक्टिव्ह असून कामाच्या अंतर्गत हे काम ज्या ज्या वेळेला जशावर योजना राबतील त्याप्रमाणे आम्ही प्रत्यक्ष कामावर जाऊन त्याची पाहणी करत होतो. वेगवेगळ्या प्रकाराने आम्ही या ठिकाणी सहकार्याला हजर राहत होतो. याशिवाय आम्हाला वरच्या अधिकाऱ्यांनी मोठं सहकार्य केलं, त्यामुळं हे दुष्काळातलं अत्यंत तीव्र परिस्थितीत सापडलेलं गाव आज या विकास योजनेमधून असं होणार आहे. आता यंदा तर दुष्काळी परिस्थिती आपल्याला सर्वांना माहीतच आहे, पाऊसही पडलेला नाही आहे, तरीसुद्धा या गावामध्ये लोकांनी केलेली जी कामं आहेत त्या अंतर्गत आम्ही 11 माती बंधारे आणि 7 सिमेंट बंधारे मंजूर करून घेतलेले. आता मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे हा याच क्षेत्राच्या ह्याच्यातून कार्यक्रमातून निर्माण झालेला हा बंधारा आहे. जर यदा कदाचित आम्हाला पाण्याने, पावसाने, निसर्गाने साथ दिली आणि हे आम्ही जे पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेअंतर्गत जी योजना राबवलेली आहे हा जर पाऊस झाला तर मी निश्चितपणाने ग्वाही देऊ शकतो की या गावामध्ये या पावसामुळं जर पुढं 4 वर्षे जरी पाऊस पडला नाही तरी आमच्या गावाची कायमस्वरूपी पाणी टंचाई दूर होणार आहे आणि त्याअंतर्गत हे काम झालेलं आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी वेळोवेळी आम्हाला गावच्या लोकांना वरच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्या लोकांचे आभारी आहे. आणि हे काम असंच चालणार आहे. या कामाची काही थोडीशी राहिलेली दिशा आहे ती आम्ही सगळ्यांच्या सहकार्याने पूर्ण करून घेऊ. आमच्या गावच्या सहकार्याने आम्ही अशी मंजूर करून घेतलेली कामं आहेत. पाण्याची कमतरता जशी शेतीसाठी आणि शेतकऱ्यांना जाणवते तशीच दैनंदिन कामात गावकऱ्यांनाही जाणवते. त्यामुळे संपूर्ण गावाला पुरेसा पाणी पुरवठा करण्याकरता इथे पाण्याच्या 4 टाक्या बसवल्या गेल्यात. गावात विजेचीही कमतरता जाणवते. इथे वरुणराजाची अवकृपा असली तरी सूर्यनारायणाचं भरपूर वरदान लाभलंय, त्यामुळे इथे विजेची कमतरता भरून काढण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करून गावात दिवे लावले गेलेत. या गावामध्ये कंपार्टमेंट अंतर्गत 310 हेक्टर क्षेत्र ओरिदाखाली आम्ही आणलेलं आहे. त्याचाही आम्हाला मोठा फायदा या गावामध्ये होणार आहे.
आणि यानंतर या कार्यक्रमाच्या अंतर्गत आमच्या गावामध्ये इतर ज्या काही सुधारणा केल्यात, गावाला तीव्र पाणी टंचाई असल्यामुळं आम्ही सिंटेक्स पाण्याच्या टाक्या आणून तीन ठिकाणी त्या पाण्याच्या टाक्या बसवल्या. लाईटची सोय नसल्यामुळं वेळोवेळी अंधारात आम्हाला चाचपडावं लागत होतं. त्या अंतर्गत आम्ही सौर ऊर्जेतून सौर दिवे निर्माण करून घेतले आणि हे काम आम्ही 5 दिवे निर्माण करून घेतले. आणि अशा तऱ्हेनं जसं जसं आम्हाला मदत मिळत जाईल तसं तसं आम्ही या योजनेचा पैसा योजनेत राबवून हे काम करून घेणार आहे. या कामाचं खरं यश हे सर्वांचं आहेच आहे, परंतु नागरिकांनी सुद्धा वेळोवेळी आम्हाला सहकार्य देऊन हे कार्य पार पाडलेलं आहे, उत्तम तऱ्हेनं पार पाडलेलं आहे. गावातील लोक कष्टाळू आहेत, मेहनती आहेत आणि प्रगतीशील आहेत. म्हणूनच हिंमत न हारता दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासनाबरोबरच इथले गावकरीही लढत आहेत. शासनाच्या सहकार्यानं बंधारे बांधले जात आहेत. काळ्या आईची सेवा करायला इथला बळीराजाही सज्ज झालाय. निसर्ग जेव्हा वरदान देतो तेव्हा ते जपण्याची जबाबदारी असते मानवाची. म्हणूनच एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमात पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याचा संकल्प जरंडीमधल्या गावकऱ्यांनी केलाय. आता प्रतीक्षा आहे ती केवळ वरुण राजाच्या कृपेची. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.